घेऊया टॉप 10 घडामोडींचा. संसदेचे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. मोदी 3 पॉइंट सरकारचे हे पहिलेच अधिवेशन. संसदेत जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. आम्हाला तिसऱ्यांदा जनतेने संधी दिली आहे, त्यामुळे आमची जबाबदारी अधिक वाढली. आम्ही 3 पट अधिक काम करू. विरोधी पक्षाकडून जनतेच्या अनेक अपेक्षा आहेत. देशातील जनतेने दिलेली जबाबदारी सर्वांनी पूर्ण करावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले. सर्वांना सोबत घेऊन भारत मातेची सेवा करणार असल्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केलाय. उमंग नए उत्साह के साथ नई गति नई ऊंचाई प्राप्त करने के लिए ये अत्यंत महत्वपूर्ण अवसर है. श्रेष्ठ भारत निर्माण का विकसित भारत 2047 तक का लक्ष्य ये सारे सपने लेकर के ये सारे संकल्प लेकर के आज 18वीं लोकसभा का प्रारंभ हो रहा है. विश्व का सबसे बड़ा चुनाव बहुत ही शानदार तरीके से बहुत ही गौरवमय तरीके से संपन्न होना ये हर भारतीय के लिए गर्व की बात है. 140 करोड़ देशवासियों के लिए गर्व की बात है. करीब 65 करोड़ से ज्यादा मतदाताओं ने मतदान में हिस्सा लिया. यह चुनाव इसलिए भी बहुत महत्वपूर्ण बन गया है कि आजादी के बाद दूसरी बार किसी सरकार को लगातार तीसरी बार सेवा करने के लिए देश की जनता ने अवसर दिया. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेची संभाव्य प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर प्रत्येकी तब्बल 40 ते 50 लाख रुपये द्या अशी मागणी पालकांकडे होतीये. या संभाव्य प्रश्नपत्रिकेमुळे तुमच्या पाल्याला 720 पैकी 650 गुण मिळतील अशी खात्रीही पालकांना दिली जात असून संभाव्य प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणारे रॅकेटचे लातूर येथे कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर येते. चालू शैक्षणिक वर्षात जालना जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेशित अनुसूचित प्रवर्गातील तसेच भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याची अंतिम मुदत 30 जून रोजी पर्यंत आहे. महाराष्ट्र राज्याच्या समान लोक कल्याण आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यातील प्रवेशित विद्यार्थ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर त्वरित अर्ज सादर करावेत. अन्यथा या डेडलाईन नंतर जर विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील असे समाज कल्याण विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले. पावसाच्या 2-4 दिवस जोरदार सरी बरसल्यानंतर कुठल्या रस्त्यांवर खड्डे पडले हे समजू शकतो. मात्र दिवसा वाहनांची ये जा सुरू असल्याने खड्ड्यांचा शोध घेणे शक्य नाही, त्यामुळे ही शोध मोहीम रात्री घेण्यात आली आहे. कुठल्या रस्त्यावर खड्डे आहेत हे स्पष्ट होताच तत्काळ खड्डे बुजवणे शक्य होणार आहे, त्यामुळे 227 प्रभागात सहायक रस्ते अभियंत्यांची नियुक्ती केली असून एका अभियंत्याने 10 किलोमीटर परिसरात खड्ड्यांचा शोध घेत तत्काळ बुजवण्याची कारवाई करावी असे निर्देश दिल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. दापोली खेड या 2 तालुक्यांना जोडणारा खेड जामगे शिवतर सोवेली हा मार्ग जामगे धरणानजीक खचल्याची घटना घडली आहे, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक ही प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कारणाने सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद केली आहे. गेल्या 4 वर्षापासून पैठण पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने या विभागात प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीराम केदार यांच्या भरोशावर विस्तार अधिकाऱ्यांनी सावळा गोंधळ घातल्याचं आता पाहायला मिळतं. पैठण शहर आणि तालुक्यातील मराठी इंग्रजी उर्दू शाळेच्या काही संस्था चालकांची हात मिळवणी करत खेळाचे मैदान नसलेल्या शाळांना मैदानासह सर्व सुविधा असल्याचा बोगस वार्षिक तपासणी अहवाल देऊन वरिष्ठांच्या डोळ्यात धूळफेक केल्याची बाब वरिष्ठांच्या तपासणीत आता उघड झाली. मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडलेल्या महिलेला तब्बल 15 भटक्या कुत्र्यांनी घेरून तिच्यावर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे महिला या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न करत होती, मात्र सगळे कुत्रे महिलेच्या अंगावर धावून येत होते.
महिलेला खाली पाडून तिचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. अखेर या महिलेनं कशीबशी या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करून प्राण वाचवले. हा धक्कादायक व्हिडिओ हैदराबादच्या माणिकोंडी येथील चित्रपुरी हिल्स मध्ये घडलाय. उल्हासनगरात 21 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. 10 ते 15 जणांच्या टोळीने हातात चाकू, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केला. गुटखा न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून हा हल्ला झालाय. सध्या मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करत 5 आरोपींना बेड्यात ठेवले. अनिल कोरी असं जखमी तरुणाचं नाव असून उल्हासनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी रात्री चहा प्यायला गेला होता. त्यावेळी आरोपी अविने अनिलकडे गुटखा मागितला. अनिलने गुटखा दिला नाही म्हणून साथीदारांच्या मदतीने अविने हल्ला केला. यात अनिल कोरी जखमी झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे तर काही भागात अद्याप पावसाने दडी मारली आहे. अशातच आजही अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान विभागाकडून अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात आज अतिमुसळ पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला. 2020 विश्वचषक 2024 सुपर 8 मध्ये आज यजमान वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका हे संघ भिडले. अँटिग्वा येथील सर विवियन रिचर्ड स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात 20 षटकात 8 बाद 135 धावा करून यजमान विंडीजने सन्मानजनक धावसंख्या उभारली. कमी धावसंख्या, पावसाची बॅटिंग आणि अनेक कारणांनी चर्चेत राहिलेल्या या सामन्यात अखेर दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली. यजमानांचा 3 गडी आणि 5 चेंडू राखून पराभव करण्यात त्यांना यश आले. आफ्रिकेला 6 चेंडू 5 धावांनी गरज असताना मार्को यांसेने षटकार ठोकून सामना संपवला. वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये, इथेच थांबायची. पाहत